हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन नगरमध्ये माळीवाडा इथं साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, संभाजी कदम, दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर आदी उपस्थित होते. यावेळी अनिल राठोड यांनी बाळासाहेबांच्या स्मृती जागवल्या. हिंदुत्वाचं कोणी दैवत असल तर ते फक्त बाळासाहेब ठाकरे होते. होय, राम मंदिर मीच शिवसैनिकांनी पाडलेलं आहे हे सांगणारे बाळासाहेब ठाकरे होते. आणि म्हणून प्रखर हिंदुत्वातील नेता या जगातला, या देशातला. म्हणून बाबरी मशीद त्या संदर्भामध्ये या देशामध्ये फक्त बाळासाहेबच होते का? त्यांनी सांगितलं होय, बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली हे सांगणारा नेता म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे. आणि म्हणून जगामध्ये इतकी गर्दी झाली नाही, तितकी गर्दी त्यांच्या मृत्यूच्या समयी या मुंबईमध्ये झाली होती. सगळा महाराष्ट्र स्तब्ध झाला होता. या ठिकाणी आपण सगळे मोठ्या संख्येने नगर शहरामधील जे मंदिरं पाडण्यात येत आहेत त्याच्यासाठी सुद्धा एकत्रित झालेलो आहोत. शिवसेना ही हिंदुत्ववादी संघटना आहे. भगवा झेंडा घेणारा फक्त शिवसेनाच आहे. याच्यामध्ये दुसरा कोणताच रंग नाही, एकच रंग आहे आणि तो म्हणजे भगवा. आणि त्याच्यामुळं शिवसेनेने गेल्या 25-30 वर्षापासून या नगर शहरामध्ये हिंदूला संरक्षण दिलेले. यावेळी शिवसैनिकांनी घोषणा दिल्या. महापौर सुरेखा कदम यांनी देखील यावेळी संवाद साधलाय. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिवस आज संपूर्ण नगर शहरामध्ये सर्वांनी साजरा केला व सर्व शिवसैनिकांच्या वतीने माळीवाडा वेशीजवळ माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आलेलं आहे. सर्व शिवसैनिक हे माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी यांच्या विचारावर काम करत आहेत. आणि माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्ववादी असल्यामुळे त्यांनी संपूर्ण भारतामध्ये हिंदुत्वाचा हा विचार सर्वांच्या मनात उतरवला आहे. तर नक्कीच आज सर्व शिवसैनिक त्यांच्या मार्गावर चालणार आहेत. बाळासाहेब अजूनही शिवसैनिकांच्या मनात जागे आहेत याचा प्रत्यय इथे आला.